वा 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 वा, 10 वाजले तरी बी साहेब झोपेले आपले अजून. ए भिकार चोटा, उठ ना. काय झालं हो पप्पा, कोण अडू राहिलंय? अरे उठ ना लवकर, पोरगी पाहायला जायचंय आपल्याला आज. पोरगी पाहायला? तुम्ही दुसरं लग्न करवले काय? अरे भिकार चोटा, तोया लग्नासाठी पोरगी पाहायला जायचंय. ओ वाव वाव, टाव न करू, साबण लावून आंघोळ कर. 8 दिवसापासून आंघोळ करेली तो, वास सुटला तो अंगाचा. ओ आपल्या घरी साबणच नाहीये आंघोळ करायला? अरे भांडे घासाच्या साबणाने आंघोळ करायची, मी त्यानाच करू आलो. तुम्ही बसा तिकडे, मी आलो आंघोळ करून. लवकर ये. ओ तुम्ही एक बिडी फुकूस तरता या तुम्ही. चालो आटपलं मग. करे तो खरंच आंघोळ केली का नुसतं तेल पाणी लावलं? ओ तुमची शपथ, आंघोळ केली म्या. मी शपथ न घालू, टाक सोन मल लवकर मारून बिना आंघोळ्या. आणि ते केस अशी काय केले घोड्यावानी तट? ओ थंडीने तसेच होते ते. ए राहुल आलो मी. तू कशाला आला? राहुलला पोरगी पाय जायचंय ना, त्याच्यासाठी आलो मी. मी आता पुऱ्या गावामध्ये दौंदी बी दिली नव्हती, मग तुला कसं माहित झालं आम्ही पोरगी पाय चाललो म्हणून? ओ म्या फोन करून सांगितलं त्याला, तेल बी घ्यायचंय आपल्या संग. अरे पोरगी तो या लग्नासाठी पाहायची आहे, या दलिंदरासाठी नाही. ओ काका इज्जत काढून राहा तुम्ही. इज्जत आहे का तुला बाटगुळ्या? तो यामुळं मग पोरग बिघडलं. ओ तुमचं पोरग इथलं शाहू नाहीये, तुमच्या बिड्या चोरून आणत आहे ते बी पिजाय आणि मला बी पाजा जाय. आता समजलं मग बिड्या कुठे हरपा जायत. ए शाम्या तुला याच्यासाठी बोललो की मी. तो बाप्पा येणार मग कसं शहाणपणा करू आला? तो या बापाला बी असंच बोलतो कर तू. चुकून निघलं काका ते तोंडातून. आता जरा असं उलट शिद बोलतो ना तोंडातून तर तोंडच फोडीन. काय तमाशा लावला यो, जायचं नाही का तुम्हाला पोरगी पाहायला? जायचंय ना, निघायचं असे लगे. आटपा मग टाकलेलं तेल गिल लावा आणि धका. पोरी वालायच्या इथं लंब्या लंब्या फेकायच्या. टेन्शन नका घेऊ ना हो, मी आहे ना. तू ती टकेल्यावर चुपच बैस पनवती. ती टकेल्यावर शहाणपणा केला ना तो, कमरातूनच मोडतो तुला. काही नाही करत नव्हतो, मी आहे ना. तुम्ही निघता आता ढोन का लाथा मारून काढून देऊ. चाललो चाललो आम्ही, पहिला तू शिर झाला. पाहुण्या हो, काही तकलीफ तर झाली नाही यायला? तकलीफ काय होणार आहे, कार ना आलो आम्ही. बापरे कार बी एक काय तुमच्याकडे? नाही भाड्यानं आणली. यो कुळकुळ्या कहून दाताड दाखवाल एवढे? दाताड काय दाखवाल रे, आधीच तर दात घासत नाही, तोंडाचा वास उरला तो या पलिकून बैस. पाहुण्या हो पोहे चालतील का? ओ पोहे कसे चालन, त्याले पाय थोडी राहते. तू चुप बसतो का दलिंदरा, नाही तर घरी काढून देईन. आता शब्द बी काढत नाही मी तोंडातून. लय मजाक करत ते पोरग. हा मजाक मजाक मध्ये वैले ते, म्हणून तर असं ते. बोलवा मग पोरीला. चिंगे अय चिंगे. वाव काही भारी नाव आहे चिंगे. राहुल चिंगे, रा चिंगे. येऊ राहिली पोरगी. पप्पाने सांगितले लंब्या लंब्या फेकायच्या, फेकतो एक दोन. हॅलो एका मिनिटात सांगतो पप्पाला विचारून. ओ पप्पा आपला ड्रायव्हर म्हणू राहिला की आपलं हेलिकॉप्टर कुठे उभं करायचंय? अरे हेलिकॉप्टरला ड्रायव्हर नसतो रा, पायलट राहतो. आणि तू तर भाड्याच्या गाडी नाही आला, तुझ्याकडे कुठं हेलिकॉप्टर आहे? मजाक मजाक करते ते पोर, मजाक करायची लय सवय त्याले. घ्या पाहुणे हो चहा बिस्किट घ्या, ठेव बेटा तिथं. वाव चहा बिस्कुट. राहुल बिस्कुट खिशात भरून घे, पुन्हा भेटणार नाही फिरीचे. अरे खाऊ गांड्या, याच्या आधी कधी बिस्किट पाहिले नाही का तो? नवरदेव शाळा किती लोक शिकेले? 15वी 5 मी. काम काय करता तुम्ही नवरदेव? रिकामे काम, आम्ही दोघ रिकामेच काम करतो. अरे खेकड्या तू लगन जमवाला ला का लगन तोडायला आला माझ्या पोराच? हे रिकाम टवळं आणलंच कसं तुम्ही संग? आम्ही नाही आणलं त्याला, मांग लागून आलं ते. पोरीला काही परस्त विचारचं असं तर विचारा. किती बॉयफ्रेंड आहे? अय खेकड्या अशी दिसते तुलमय पोरगी. आता त्या तोंडातून शब्द काय आणतो, दातडच पाडतो तोय. मला सांग इंग्रज भारतामध्ये कधी आल ते? अहो पाहुण्या हो लग्नाचे प्रश्न विचारा, हे काय फालतू प्रश्न विचारू राहिले. तोय किती लग्न व्हायले? अरे दलिंदरा उलटा पायदा व्हायले कर तू, कामाचे प्रश्न विचार ना. तुला काय काय काम जमते? मला ना इंस्टाग्राम वर रील काढणं जमती, सेल्फी काढणं जमती, पोरायला चुना लावणं जमतो, आणि गरज पडली तर कराटी बी जमती. कहो बाप्पा पुरी बिघडेल दिसते मली पोरगीत, आणि हिला कराटी बी जमती,
आपण जर शिल्लक बोललो तर पुऱ्या घरादाराला धरून आण नी। काही होत नाही, सुधर त्या पोरी लग्न झाल्यावर तोयासारख्या बिघडेल पोराला चांगल्या पोरी नसत्या भेटत। हा बेटा, तुला स्वयंपाक काय काय जमतो? खिचडी। अजून दुसरं काय काय जमत? भात राईस। खिचडी भात राईस एकच ना? मग तू चुपणार खेकड्या? तुला कशा कशाची आवड आहे? मला झोपाची टीव्ही पाहायची लय आवड आहे। मेला रे भोरावल्या, भांडे येलच घासणे आणि स्वयंपाक बी येलच करणे। आता मग आम्ही हा समजू का तुमच्याकडून? नाही अजून नाही, मला दोन तीन मुलांनी प्रपोज मारलेला आहे। आधी मी त्यांच्या घरची प्रॉपर्टी पाहिजे। त्यांच्या घरची प्रॉपर्टी जर तुमच्या प्रॉपर्टी पेक्षा कमी असेल तर तुम्हाला हो बोलते, नाही तर त्यांना हो बोलते। ओ पाहुण्यो, तुमचं पोरग सध्या काम काय करत? पण गॉट बिझनेस। म्हणजे काही सरकारी नोकरी आहे का? नाही, बकऱ्या वळत। उठायटून भिकाऱ्या हो, एवढ्या चौकाशा करू आली तर मला वाटलं की सरकारी नोकरीला आहे का नु पोरग? अरे तो पोरीपेक्षा चांगलंच आहे ना, तू पोरगी पाहिना किती लपडे बाज येत।